तर बघू शकता, हे असे पापड टाकण्यासाठी रॅक आम्ही बनवलेले आहेत. आणि हे बघा, हे ताजे ताजे पापड टाकलेले आहेत. साधारणतः 3 रॅक आता भरलेले आहेत. आणि अशा प्रकारे आमचा छोटासा हा पापड उद्योग असतो. तर मित्रांनो, पती पत्नी मिळून करता येण्याजोगा व्यवसाय म्हणजे पापड उद्योग आहे. तुम्ही बघू शकता, अगदी टापटीपमध्ये आम्ही चुलीवरती घेरलेलं असतं. आणि चुलीवरचं घेरलेलं जे नागलीचं पीठ आहे, तर ते आता काढायचं काम चालू आहे. तर बघू शकता तुम्ही, हे असं आता काढलेलं आहे आणि आता संपत आलेलं आहे ते पीठ. आम्ही सकाळपासून ते पीठ लाटत होतो. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही सकाळी 7 हा व्यवसाय सुरू करतो आणि दुपारी 11-12 वाजेपर्यंत हे काम पूर्णत्वास जातं. अशा प्रकारे आमचं कामकाज चालू असतं. मित्रांनो, सविता पाटील पापड बनवत आहेत, नागलीचे पापड. मी पण त्यांना मदत करतो आणि आम्ही दोघी मशीनवर बनवत असतो. हँडमेड मशीन आहेत हे. आणि याच्यावरती मित्रांनो, आम्ही दिवसभरामध्ये साधारणतः 1.5 ते 2 पायली नागलीचं पीठ पासून आम्ही पापड निर्मिती करतो. साधारणतः आम्ही 7 ते 8 किलो पापड दिवसभरामध्ये निर्मिती करतो. आणि याचं जर गणित तुम्ही म्हणलं पैशांमध्ये, तर 250 रुपये किलो जर म्हणलं मित्रांनो, तर साधारणतः 2.5-3 हजार रुपयाचं काम होतं. त्यामध्ये जर 1000 रुपये खर्च पकडला तरी आम्हाला बऱ्यापैकी पैसा, साधारणतः 1500 ते 2000 रुपयापर्यंत इन्कम संध्याकाळपर्यंत आम्हाला मिळतो. तर मित्रांनो, मी तर असं सांगेल की पती पत्नी मिळून करायचा असा छोटासा हा व्यवसाय आहे. यामध्ये तुम्ही नागली पापड, उडीद पापड, कुरडया असे अनेक प्रकार, जो तांदूळ पापड, तांदूळचे पापड करू शकता. तर असा आमचा छोटासा पापड उद्योग आहे. पापड उद्योग जरी छोटासा असला, परंतु त्याचा टर्नओवर खूप छान आहे, मोठा आहे. त्यापासून चांगल्यापैकी पैसा जनरेट होतो. तरी पहा तुम्ही, अशा प्रकारे जर तुम्हाला करता आलं तर आमच्याकडे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळेल. मित्रांनो, कसा वाटला आमचा छोटासा पापड उद्योग, कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर बघू शकता तुम्ही, आम्ही अशा प्रकारे घरच्या घरी शेतामध्ये राहून आणि पापड उद्योग करत असतो. तर आमचं जे पापड आहे मित्रांनो, त्याची मार्केटिंगची एक वेगळी स्ट्रॅटेजी आहे. आम्हाला बरेच बांधव किंवा आमच्या भगिनी आम्हाला फोन करता आणि विचारता की तुम्ही पापड कसे मार्केटिंग करता. तर मित्रांनो, आम्ही जो पापड बनवतो तर तो आम्ही पूर्णतः मुंबई पुण्याला देत असतो. आणि आमचं त्यासाठीचे जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व आहेत आमच्याजवळ. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा जर अशा प्रकारे पापड उद्योग सुरू केला तर तुम्हालासुद्धा 2 पैसे जास्त हमी भावाने मिळू शकतील. तर मित्रांनो, तुम्हाला जर पापड उद्योग करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी नक्कीच संपर्क साधा. आमचा पत्ता आहे देवळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आणि आमच्या फर्मचं नाव आहे पूजा पापड उद्योग. तर मित्रांनो, तुम्हाला जर का पापड उद्योग करायचा असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधू शकता.